बीड जिल्ह्यामध्ये नुकताच एका महिलेचा नवव्या प्रसुती दरम्यान मृत्यू झाला होता यानंतर या, या घटनेबद्दल विविध स्तरामधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या मात्र या महिलेच्या त्या सात मुलींचा कुणीही विचार केला नव्हता मात्र सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या शालिनी प्लसच्या प्रतिनिधींनी या सात मुलींसाठी मदतीचं आवाहन केलं होतं आणि यालाच प्रतिसाद देत येथील दानशुरांनी त्यांना आर्थिक मदत केली आहे हव्यात ही सकारात्मक बातमी माजलगाव येथील मीराबाई रामेश्वर आप्पा एखंडे या महिलेच्या नवव्या प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला होता एक मुलगा वंशाला हवा म्हणणाऱ्या त्या महिलेसह नवजात मुलाचाही मृत्यू झाला होता एका पोरासाठी सात मुली आईविना पोरक्या झाल्या मुलीचे भविष्य लक्षात घेत काही दानशूर व्यक्तींना आमचे प्रतिनिधी सुभाष बोरडे यांनी मदतीसाठी शब्द टाकला आणि तो शब्द परभणी जिल्ह्यातील सोनपेटीतील उद्योगपती सुभाष आपपा नित्रुडकर आणि उमेश नित्रुडकर यांनी पाळला आणि झालेल्या प्रकाराबाबत हळहळ व्यक्त करून त्या मुलींना आर्थिक आणि मानसिक आधार देण्याची तयारी दर्शवली बीडच्या पालकमंत्री तथा महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून मीराबाई एखंडे यांच्या कुटुंबियांची मदत अपेक्षित आहे याकरिता या एक सामाजिक शिष्टमंडळ त्यांना भेटणार असल्याचं सारंग आप्पा मिटकरे प्रभाकर शेटे आदींसह कुटुंब्यातील सदस्यांनी सांगितलं अशी दुर्दैवी घटना घडलेली असताना देखील तेथील भाजप आमदार आर टी देशमुख यांना कुटुंबांचे सांत्वन करायला वेळ मिळत नाही आहे तर मदतीच्या अपेक्षा तर दूरच नव्यांदा प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये गेलेल्या मीराबाई एखंडे या पस्तीस वर्षीय महिलेचा जा मृत्यू झाल्याची खबर पंचकृषीमध्ये पोहोचली होती नंदकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठ यांच्याकडून अकरा हजाराच्या दोन एफ डी या मुलींच्या नावावरती करण्यात आल्या तर परभणी जिल्ह्यातील सोनपेटीतील उद्योगपती सुभाष आप्पा नित्रुडकर उमेश आप्पा नित्रुडकर यांनी एक्कावन्न एकावन्न हजारांच्या दोन एफडी मुलींच्या नावावरती केल्या ही मदत त्यांना माजलगाव येथील त्यांच्या राहत्या घरी येऊन देण्यात आली घरातील लहान लहान मुली पाहून माणसांची मनं हेलावून जात होती अशा निरागस मुलींचा यात काय दोष आहे असे म्हणून त्या मुली शिकल्या पाहिजेत आईच्या मायेची उणीव त्यांना भासू नये याकरिता समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यांचं पालकत्व स्वीकारलं आहे आणि याला शालिनी प्लसने एक मोलाची साथ दिली आहे सुभाष बोराडे शालिनी प्लस बीड